तर बघा काय पत्रक आलेलं आहे. हे 23 ऑगस्टला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे, विषय रिक्तपदी शिक्षकांच्या नेमणुका देण्याबाबत. संदर्भ राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना यांचे 3 जुलै 2024 निवेदन, जे त्यांनी राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख संघटना जी आहे त्या संघटनेनं जे 3 जुलैला निवेदन दिलं होतं की बस शिक्षकांच्या रिक्त पदं जी आहेत ती भरण्यात यावी, तर त्या संदर्भीय पत्राला हे उत्तर आलेलं आहे. तर बघा याच्यात काय म्हटलेलं आहे, उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भ दिन 3 जुलै 2024 पत्र सोबत जोडलेलं आहे. प्रस्तुत प्रकरणी उपरोक्त संदर्भातील पत्राने पैतृपोर्टलच्या माध्यमातून रिक्त असलेल्या पदावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्तरावर कायमस्वरूपी नवनियुक्त शिक्षण सेवकाच्या नेमणुका तात्काळ करण्याची, तसेच राज्यातील इतरही सर्व व्यवस्थापनातील रिक्त असलेल्या सर्व जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जाहिरात उपलब्ध करून बेरोजगार डेटधारका नोकरी संधी देण्याबाबत मागणी केली आहे. सदर केलेल्या मागणीच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करावी ही विनंती. तर बघा आता हे अशा प्रकारचं पत्र आहे की रिक्त जागा भरण्यासंदर्भात. हे आपल्याला समजलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.